शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की दक्षिण महाराष्ट्रामध्ये खास करून गोवा आणि आजूबाजूने पावसाळी क्षेत्र किंवा एक कमी दाबाचं क्षेत्र आहे। भारतीय हवामान खात्याच्या अपडेटनुसार जरी सध्या दक्षिण कर्नाटकावर कमी दाबाचं क्षेत्र दाखवलं जात असलं तरी नवीन अपडेटनुसार ते आता अरबी समुद्रात सरकलं आहे। आपण बघतो की साधारण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या वादळी परिस्थितीचा किनारपट्टी भागावर परिणाम होतोय आणि यातून एक निर्माण झालेली द्रोणीय स्थितीमुळे मध्य प्रदेशवर देखील ढगाळ परिस्थिती वाढली आहे। गुजरातवरही त्याचा परिणाम होतोय। दक्षिण भारतातही पाऊस पडतोय। महाराष्ट्रात सध्या तसं फार वातावरण लगेचच तयार होणार नाही। आज 18 तारखेपासूनच GFS मॉडेलने महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण बऱ्याच विभागात वाढण्याचा अंदाज दिला आहे। त्याचा खास दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातही ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात। उद्या देखील हे वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार असून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं हे वातावरण राहील। विदर्भात त्याचा प्रभाव थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। मात्र 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र पावसाळी परिस्थिती निर्माण करेल असा अंदाज आहे। त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल। 22 तारखेला देखील महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता कायम आहे। 23 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे। इतरत्र पाऊस उघडलेला असेल। आपण एकूणच बघतो की 24 तारीख ही तशी विश्रांतीचा दिवस असणार आहे पावसाचा, पण उत्तर भारतात WD येतोय, बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होते, या बाबीही आपल्याला गृहीत धराव्या लागतील। GFS मॉडेलने जे वादळ काल पूर्व भारताकडे सरकेल अशा प्रकारचा अंदाज दिला होता, आज मात्र पुन्हा अंदाज बदलून ते ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे सरकताना दाखवलंय आणि विदर्भात त्याचा परिणाम दाखवलाय। ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसारच वादळ सरकण्याची शक्यता आहे। आपण बघतो की GFS मॉडेलने थोडं पूर्व भारतावर परिणाम करून ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता अजूनही दाखवलेली आहे, परंतु विदर्भात पावसाचं वातावरण पुन्हा दाखवलं जात आहे। स्कायमेटने आजपासून महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। या पावसाच्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला वाढ होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे। संपूर्ण महाराष्ट्र 20 तारखेला पावसाने व्यापला जाईल असा देखील स्कायमेटचा अंदाज स्पष्ट होतोय। विदर्भातून 21 तारखेला थोडं पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे। 22 तारखेला हे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकण असा त्याचा प्रभाव 22 तारखेला राहील। 23 तारखेला तसा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला खूप कमी होणार आहे। फक्त पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात थोड्या विरळ सरींची शक्यता आहे। 24 तारीख तशी पावसाच्या विश्रांतीची ठरते। उत्तर भारतात WD येतोय, याही मॉडेलने अजून तरी पूर्वकडे जाताना वादळाची परिस्थिती दाखवलेली आहे आणि साधारण 25 तारखेलाच हे वादळ पूर्व भारतात विरून जाईल अशा प्रकारचा स्कायमेटचा अंदाज आहे। महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचा अंदाज हा ECMWF मॉडेलचा असतो आणि आज बघतो आपण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची सुरुवात आज होण्याची शक्यता आहे। आज पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढेल असा अंदाज आहे। 19 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा कायम आहे। 20 तारखेला अगदी गुजरातपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं आणि महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे। महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती
21 तारखेला एक कायम राहण्याचा अंदाज या ठिकाणी दाखवण्यात आला आहे. 22 तारखेला मात्र एक नवीन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होत असल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाळी परिस्थिती 22 तारखेलाही असणार आहे. 23 तारखेला महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बऱ्यापैकी उघडणार आहे. 24 तारखेला महाराष्ट्रात पावसाची विश्रांती राहील. आज 25 तारखेला मात्र ही वादळी परिस्थिती ओरिसावर, पश्चिम बंगालवर आणि छत्तीसगडवर सरकताना दाखवण्यात आली आहे. 26 तारखेला मात्र तिचा रूट पुन्हा महाराष्ट्राच्या विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता इथे स्पष्ट होत आहे. 27 तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने ही वादळी परिस्थिती सरकू शकते असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या एक चक्राकार स्थिती किंवा कमी दाब हा अरबी समुद्रात तयार झालेला असून विरुद्ध दिशेने तो सरकण्याची शक्यता आहे. साधारणपणे बंगालच्या उपसागरामध्ये जी वादळी परिस्थिती निर्माण होते ती बंगालच्या उपसागरातून दक्षिण भारताच्या मार्गे अरबी समुद्रात सरकते आणि याचा अर्थ ईशान्य मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे नवीन जे वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात संभाव्य आहे त्याच्यावर आपल्याला अपडेट घेणं आवश्यक आहे. अतिशय शांतपणे आपण अपडेट घेतो आहोत. 21 तारखेला या वादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात व्हायला सुरुवात होईल. याची गती किती आहे यावर हे डिप्रेशन बनणार, कमी दाब बनणार की चक्रीवादळ बनणार हे ठरलं जाणार आहे. परंतु आत्ता तरी याची चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, कारण अतिशय गतिमान अशा पद्धतीने ते तयार होण्याची शक्यता आहे. 24 तारखेला ओरिसावर याचा प्रभाव तयार होईल, भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान. त्यानंतर याची दिशा काही अंशांनी छत्तीसगड, आंध्र प्रदेश अशीच आहे. आपण बघितलं की काल या दिशेचा पूर्णपणे महाराष्ट्रापर्यंत प्रभाव दाखवला जात होता. आपण बघतोय आत्ता देखील हे महाराष्ट्राच्या दिशेनेच सरकण्याची शक्यता दाखवली जाते. परंतु जसं भूभागावर येईल तशी त्याची गती कमी होण्याची शक्यता आहे. आत्ता सध्या देखील आपल्याला हे महाराष्ट्राच्या दिशेनेच येण्याची शक्यता स्पष्ट होते ECMWF मॉडेलनुसार. परंतु त्याची गती कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील धोका कमी होईल असं थोडं स्पष्ट होत आहे. आपण साधारण 7-8 दिवसाचा अंदाज जर एकत्रित बघितला तर ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता अजून कायम आहे. आज आपण बघतो आहोत की 18 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्याही उत्तरेकडून थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. मराठवाड्याच्याही काही भागात पावसाची शक्यता आज उशिरा कायम आहे. म्हणजे 19 तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं हलकं ते मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे 19 तारखेला. ECMWF मॉडेलने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता दाखवली आहे. यापूर्वी या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाऊस दाखवलेला होता. परंतु आता हे पावसाळी वातावरण थोडं उत्तरेकडे महाराष्ट्राच्या सरकण्याची शक्यता आहे. दररोज थोडं उशिरा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. 21 तारखेला आपण बघतो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असंच पावसाळी वातावरण आहे. मात्र दुपारनंतर हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात 22 तारखेपर्यंत पाऊस राहील, नंतर पाऊस कमी होणार आहे. थोडं उशिरा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. 23 तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव बऱ्याच अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे. आपण बंगालच्या उपसागरात त्याच्या निर्मितीपासून जर धावता अंदाज पुढील 5 दिवस घेतला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे की एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल. दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव जरी संपला असला तरी या वादळी परिस्थितीमुळे पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव निर्माण होऊ शकतो. आणि मी यापूर्वी नेहमी सांगितलं आहे की विशाखापट्टणमच्या दरम्यान जर वादळी सिस्टम तयार झाली ईशान्य मान्सूनच्या कालावधीमध्ये तर ती महाराष्ट्रावर नक्की परिणाम करते. जरी बाकीचे मॉडेल आपल्याला हे विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज किंवा पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज देत असले तरी वादळाच्या बाबतीत ECMWF मॉडेलचा अंदाजच नेहमी बरोबर आलेला आहे.
त्यामुळे आपण या वादळी परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहोत. मात्र महाराष्ट्रामध्ये संभाव्य वादळाची शक्यता अजून कायम आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.